महापालिकेच्या शाळांमधल्या मुलांचा मानसिक विकास करण्यासाठी पुण्यातल्या मानसोपचार वैशाली व्यवहारे देशपांडे गेल्या दोन वर्षांपासून झटत आहेत टाळेबंदीच्या काळात हा प्रवास खंडित होऊ नये यासाठी त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं पाहूया त्याबद्दलचा वृत्तांत आजच्या काळात मानसशास्त्राला महत्त्व आलं आहे लहान मुलांच्या भावनिक आणि मनोविकासाच्या उद्देशानं पुण्यातल्या मानसोपचार तज्ज्ञ वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी राज्यात दोन वर्षांपूर्वी अस्मी उपक्रम सुरू केला त्यासाठी त्यांनी आपलं राहतं घर दान करून तो पैसा या कार्यात वापरला यासाठी मानसशास्त्रांची टीम तयार केली असून पालिकेच्या शाळांमध्ये तसंच वस्त्यांमध्ये जाऊन मुलांचे मित्र बनून त्यांना रोचक पद्धतीनं याबाबतचं शिक्षण दिलं जातं विशेष म्हणजे यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही बावीस शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे टाळेबंदीच्या काळातही हा उपक्रम असाच सुरू ठेवण्यासाठी त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं वैशाली व्यवहारे देशपांडे सांगतात या चॅनलचं चा वैशिष्ट्य मला असं सा सांगता येईल की हे चॅनल मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच तयार करण्यात आहे त्यातल्या गोष्टी आम्ही स्वतः लिहितो ज्या लगेच मुलांना कनेक्ट होतील त्यांच्या आपल्या वाटतील आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट सांगून झाली की लगेच एक ॲक्टिव्हिटी असते मुलांसाठी म्हणजे पाच ते सहा मिनटांचा स्क्रीन टाईम झाला गोष्टीचा की अगदी लगेच एक ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रत्यक्ष कृती करायला मिळते त्या कृतीच्या निमित्ताने मुलांना ती गोष्ट परत परत आठवत राहते आणि त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात प्रयोग करायला मिळतो आणि त्यातनं मुलांना खूप आनंद मिळतो वैशाली यांच्या ज्ञानदानाच्या गंगेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून कौतुक केलं त्याबद्दल वैशाली यांनी पंतप्रधानांचे आभार मानले दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे